लोकसभा निवडणुकीची रंगत आता सुरू झालेली आहे. गोपीनाथ मुंडे विरुद्ध पवार फॅमिली असा एक सामना बीडमध्ये आता रंगायला सुरुवात झालेला आहे. आज राष्ट्रवादीची सभा झाल्यानंतर सगळ्याच नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. आपल्याबरोबर गोपीनाथ मुंडे आहेत, त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असं सांगितलंय की तुम्हाला झोपेत सुद्धा झोपताना सुद्धा अजित पवार आणि शरद पवार आठवतात? मला काही असली वाईट स्वप्न पडत नाही, चांगली स्वप्न पडतात. म्हणजे मला महाराष्ट्र सुजलाम सुपलाम होणार आहे असं स्वप्न पडतं. महाराष्ट्राची प्रगती भविष्यात नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली असं मला स्वप्न पडतं. 2030 साली माझा देश समृद्ध होईल असं मला स्वप्न पडतं. त्यामुळे लहान मुलांच्या स्वप्नात बागोलबा येतो, माझ्या नाही. काय कळलं का तुला? मला एक सांगा की निवडणुकीमध्ये तुम्ही आत्ताच बोलताना असं म्हणाले की एक धुळवड आहे, कशा पद्धतीनं राष्ट्रवादी आता मुंडेंच्या विरोधात धुळवड खेळायला सुरुवात केली? मी म्हणलो नाही की आजची सभा एक धुळवड आहे म्हटलं. म्हणजे धुळवडीचा अर्थ काय धरायचा? धुळवडीचा अर्थ शिवीगाळ करणे. मला वाटलं धुळवड संपली पण ती राष्ट्रवादीने आज साजरी केली. तुमचे पुतणे मागच्या निवडणुकीमध्ये तुमच्या बरोबर होते, त्यांनी स्वतःहून जवळपास 1 लाखाहून अधिक मतदान असं आकडा नाही जरी सांगितला असला तरी तुमच्या विजयासाठी त्यांनी बोगस मतदान करून घेतलं असं त्यांचं गौप्यस्फोट आहे, त्याच्यावर तुमचं काय उत्तर? माहिती त्यांनाच विचारा, मला माहिती नाही. आणि बोगस गोष्ट मतदान करण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही, करणार नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं तर त्याची चौकशी करा.